अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आता नुकतीच पश्चिम बंगाल येथे विधानसभेची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा तसेच महिला पदाधिकाऱ्यांवर केलेल्या अत्याचाराचा आणि कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानुष हिंसाचाराचा संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध केला जात असून आज जामनेर शहरात देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आणि जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या उपस्थितीत मुकमोर्चा काढून तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येऊन पश्चिम बंगालमध्ये झालेल्या बीजेपी कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध केला आणि जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना या निषेधाचे निवेदन देण्यात आले। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत। गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, तर यामध्ये तृणमूल काँग्रेस निवडून आलेले। तर तृणमूल काँग्रेसच्या पक्षाने पश्चिम बंगालमधील भाजपा पक्षाच्या कार्यालयावरती व काही कार्यकर्त्यांवरती हल्लाबोल केलेला आहे, तर याचा निषेध करण्यात येत आहे। तर याच निषेधाचे निवेदन आज तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात येत आहे। तर भाजपा पक्षाच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना हे निवेदन देण्यात येत आहे। आता 2-3 दिवसांपूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे, पश्चिम बंगालचा निकाल लागला। त्या निकालाच्या नंतर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या गुंडांनी, त्यांना कार्यकर्ते म्हणता येणार नाही, ते सगळे गुंडच आहेत, त्या गुंडांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर जो अमानुष या ठिकाणी छळ मांडला, त्याच्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी प्राण गेला, त्याचबरोबर महिला कार्यकर्त्यांच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न, नवे नवे त्यांचा बलात्कार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, त्याच्या निषेधामध्ये संपूर्ण भारतभर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्या संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी संपूर्ण भारतभराचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। त्याचबरोबर या ममता दिदीला एक सर्वांच्या या वतीनं की आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी एका परिवाराच्या सारख्या या ठिकाणी एकत्रित असून संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्या परिवाराच्या मागे या ठिकाणी उभं राहण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालच्या जनतेबद्दल आम्हाला फार अभिमान वाटतो, कारण आमचे श्यामा प्रसाद मुखर्जी पश्चिम बंगालचे होते, काश्मीरसाठी ते झगडत होते। आमचं नेहमी एक घोषणा असते, ज्या बलिदान होय मुखर्जी व काश्मीर आम्हाला आहे। त्यांचा रेल्वेत अपघाती मृत्यू झाला, कसा झाला काय त्याचा शोध लागला नाही, आणि त्या बंगालमध्ये एक चळवळ आणि अशाचं जे नेतृत्व दिशाने ममता बॅनर्जी एक महिला आहे, महिला असून आपल्याला त्यांना बहुमत मिळालं मान्य आहे, पण भाजपला मिळालेलं 74-75 जागांच्या पोट दुखते भाजपच्या कार्यकर्ता हल्ले गेले। आम्ही तिथे तिथेच आमदार होते, आज 74 आमदार झाले, पुढं आमचे काही हजार मतांना काही जागा दिल्या। आपले गिरीश भाऊच्या 3 मतदारसंघ गिरीशच्या वाट्यावर दिलेले होते, गिरीश भोकरीचे 3 मतदारसंघ दिले होते, हे 3 मतदारसंघ तुम्ही निवडून आला, ते तिघीचे तिघी निवडून आले। आपल्या जाम नेत्याच्या दृष्टीनं आपल्याला घोषणा बाब आहे, आपल्या नेत्याच्या दृष्टीनं एक चांगला नेता आपल्या तिथे जातो, तिथे विजय होतो। आज जरी असला तरी आज ममता बॅनर्जीने ते हल्ले लावणं, महिला असून महिलांना बलात्काराचे प्रकार, छेडछाडचे प्रकार, इतकं निंदनीय प्रकार झाले, तुम्हाला विषय पतवायचा ते अर्थ आमचे पराभव पतवते। 2 होते आम्ही, 2 फक्त लोकसभेत, 2-2 शिव्यांशी झालो, आम्ही कधी उच्छाद मांडला नाही, कधी कोणाला आम्ही स्वीकारले। आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बंगालला सत्ता आणायचा संघ बांधलेला होता, पण नाही येऊ शकले, ठीक आहे, त्यांनी ममता बॅनर्जीचं अभिनंदन केलं। किती उदार अंतकरण आहे आपल्या भारतीय जनता पार्टीसाठी, आणि ममता बॅनर्जी एक महिला असून, एक महिला असून तिथे काही नाही, पार्टी कार्यकर्त्यांना आदेश देऊन टाकले, भाजपचे कार्यकर्ते मारा, जोडा, जाळपोळ करा, अमुक करा,
जे एका जबाबदार मुख्यमंत्र्यांना तिसऱ्यांदा तुम्हाला यश मिळालं, आम्हाला ठीक आहे, आम्हाला ठीक आहे, लोकशाही आम्ही मानतो, जे झालं तिथे झालं, त्यात आम्हाला पराभव मान्य आहे, आमचा तर पराभव नाही ते 3 लाखाचे 74 झालं आम्ही ज्यापर्यंत पोहोचलं एवढं तुकर त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज ही छोटी गाणी सभा आणि प्रत्येक कार्यक्रम हे नियोजन दूर एकट्या सुधारणी साधनामार्फत कलेक्टर महाराष्ट्राने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ममताजींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस पुनश्च एक वार सत्ता स्थान प्राप्त करण्यात यशस्वी झालं आणि अशावेळेला मोठ्या मनाने आदरणीय मोदीजींसह सर्वच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, मोठ्या मनाने त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु हे मोठे मन ही खिलाडू वृत्ती ममताजींसह तृणमूल काँग्रेसकडून दिसली नाही. भाजपची वाढलेली ताकद पाहून त्यांचा पोटशूळ उठला आणि त्यांनी काही करून या भाजपच्या कार्यकर्त्यांचं दमन करण्याची नीती आखली आणि त्यातूनच झुंडशाही दडपशाही सुरू झालेली आणि या झुंडशाहीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणं, त्यांच्यावर दबाव वाढवणं अशा सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आणि या सगळ्याच गोष्टींचा जर विचार केला तर भारतामध्ये लोकशाही असून पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नाही का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच ह्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाने या झुंडशाहीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्याचं ठरवलं. आणि खरोखरच ही निषेधार्ह बाब आहे की लोकशाही राष्ट्रामध्ये आपण राहतो आहे, लोकशाहीचा आणि लोकांचा कौल आपण मान्य केलेला आहे आणि त्याच खिलाडू वृत्तीने या लोकांकडून सुद्धा अपेक्षा आहे. परंतु तसं नव्हता, ही झुंडशाही दिवसेंदिवस वाढते, त्याचा आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करतो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. वागीन नाही हो. पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजयाचं पोटसूळ ममता दीदींच्या पोटात उठलं आणि TMC च्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जो हल्ला झाला, पश्चिम बंगालमध्ये जी हिंसा झाली, त्या हिंसेच्या निषेधार्थ जमलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्ते, माता भगिनी आणि बंधूंनो, खरं तर पश्चिम बंगालमध्ये झालेली घटना इतकी निषेधार्थ आहे की हजारोच्या संख्येने आपण कार्यकर्त्यांनी चक्का जाम केला पाहिजे आणि त्या हल्ल्याचा मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला पाहिजे. अशी ती घटना असताना करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता थोड्या थोडक्या 5-25 कार्यकर्त्यांना घेऊन आपण आज इथे निषेध नोंदवतोय. त्यासाठी आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं सर्वप्रथम वेळेवर आपण ठरवलं, सगळे कार्यकर्ते आले, म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं आभार मानतो. मित्रांनो, खरं तर सत्ता पचवायची कोणाला सांगायची असेल तर ती भारतीय जनता पार्टीला विरोधही पचवता आला, सत्ताही पचवता आली. परंतु ज्यांच्या डोक्यात सत्तेचं हवा घुसली आहे अशा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ती सत्ता पचवता आली नाही. ज्या देशात अगदी 2 खासदारापासून तर 320 खासदारापर्यंतचा इतिहास भारतीय जनता पार्टीने केला, प्रत्येक राज्यात भारतीय जनता पार्टीची घोडदौड सुरू आहे. परंतु जिथे जिथे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तिथे तिथे विरोधकांवर कधीच अन्याय झाला नाही, तिथे कधीच रक्तरंजित इतिहास लिहिला गेला नाही. परंतु पश्चिम बंगालमध्ये जिथे भारतीय जनता पार्टीचे कधी काळी 3 आमदार होते ते 70 झाले आणि भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे ती पश्चिम बंगालमध्ये वाढल्यामुळे TMC च्या कार्यकर्त्यांच्या पोटात पोटसूळ उठलं. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या खरं तर त्यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाला, जनतेने पश्चिम बंगालच्या जनतेने ममता दीदींना नाकारलं, त्याचा राग त्या ममता दीदींच्या डोक्यात होता आणि म्हणून कार्यकर्त्यांना सांगून सत्तेचा गैरउपयोग करून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अमानुष्य पश्चिम बंगालमध्ये तिथे करण्यात आला. त्याचा सगळ्यात अगोदर भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात आपण सगळे निषेध नोंदवण्यासाठी ते आलेलो आहोत.
पाच मिनिटात आपल्या जामदेर नगरीच्या नगराध्यक्षासह साधनाताई महाजन आपल्यात पोहोचत आहेत. त्याच्यानंतर आपली नेते मंडळी आपण जाऊन तहसीलदार माननीय तहसीलदार साहेबांना यांचा निषेध नोंदवण्याचं निवेदन देणार आहोत. खऱ्या अर्थानं पश्चिम बंगालमध्ये तर राष्ट्रपती लागवड लागू केली पाहिजे. आणि जे जे म्हणतायत की ज्यांनी इथे म्हणतायत की बा तुम्ही केंद्रात सत्तेचा गैरउपयोग करताय त्यांनी इंदिरा गांधींचा इतिहास आठवावा. 39 वेळेस इंदिरा गांधींनी जिथे जिथे भाजप मुसंडी मारत होता तिथे तिथे राष्ट्रपती लागवड केली लावली होती. आणीबाणीचा काळ आला होता. अनेक भारतीय जनता पार्टी जनसंघाच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले होते. ते हा इतिहास विसरले. आणि इथे केंद्रात सत्ता एकमुखी सत्ता असताना देखील भारतीय जनता पार्टीने अजून संयम दाखवू दिलेला नाहीये. आणि जर का मित्रांनो हा संयम ढासळला तर यांना सळो की पळो केल्याशिवाय आपण राहणार नाही. जे अगदी गोंडस नावाखाली की मानवतावादाच्या नावाखाली जे आतापर्यंत बोलत होते ते विरोधक गेले कुठे? त्यांना दिसत नाही का? खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं हिंसाचार होणं म्हणजे स्वर्गीय पंडित दीनदयालजीपासून जो रक्तरंजित इतिहास भारतीय जनता पार्टीने जे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवली आहे ती ताकद या विरोधकांना सहन होत नसून अशा पद्धतीने हिंसा घडवल्या जात आहेत. अशा पद्धतीची हिंसा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा खऱ्या अर्थानं अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे. आणि तो अपमान भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं आपल्या घटनेतनं हा अधिकार दिलेला आहे. आणि त्या अधिकाराची पायमुल्ली खऱ्या अर्थानं तमिळनाडू काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे, टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून यांच्या या घटनेचा मी जाहीर निषेध करतो व आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की 5 मिनिटं आपण इथे जे काय त्या हिच्यात आपले कार्यकर्ते मी तर त्यांना शहीदच म्हणेल, त्यांना मारलं गेलं, त्यांची हत्या झाली. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी ते शहीद झालेले कार्यकर्ते, ते शहीद झालेले नागरिक आहेत. त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून मौन पाडू. आत्ताच आपण पाहिलं की येथे भाजपा पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्या विरुद्धमध्ये जोरदार घोषणाबाजी देखील येथे करण्यात आलेलं आहे व त्यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन सुनील जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.